सदाव खोतांचं शरद पवारांवरचं विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. अजित पवारांनी फोन करून सदाव खोतांना खडसावलं. पुन्हा अशी वक्तव्य न करण्याचा सज्जड दम. मी भाषणात आजारावर नव्हे तर गावगाड्यांच्या भाषेत बोललो. भावना दुखावल्या असतील तर वक्तव्य मागे घेतो. चौफेर टीकेनंतर सदाव खोत यांची दिलगिरी. कानाखाली लावण्याऐवजी फडणवीस फिदीबिदी हसत होते. खोतांवरून संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा. भाजपनं पसरवलेल्या विषयाचं नेतृत्व फडणवीस करत असल्याची टीका. शरद पवारांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर सदाभाऊ खोतांवर टीकेची झोड. बारामतीसह पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. खोतांविरोधात घोषणाबाजी. शरद पवारांसोबतचा संघर्ष जुना. राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर लुटारूंची टोळी. धमक्या घालून माझा आवाज बंद करू शकत नाही. पवार गटाच्या आंदोलनावर सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया. काँग्रेसमधल्या पाच बंडखोरांचं निलंबन. पुण्यातील कमल व्यवहारे आवाबागून. विदर्भात राजेंद्र मुळीक जिचकर तर कोल्हापुरात जयश्री पाटलांचं 6 वर्षांसाठी निलंबन. भाजपकडून काँग्रेसच्या आश्वासनांविरोधात वृत्तपत्रात जाहिरात. काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. चिन्नीथलांचा इशारा. भारताच्या संविधानाप्रती काँग्रेसची अनास्था पाहायला मिळाली. लाल पुस्तक हातात घेऊन राहुल गांधींची नौटंकी. फडणवीसांची टीका. मुलांना मोफत शिक्षणासह मुलींना मिळणारं अर्थसहाय्य वाढवणार. जुनी पेन्शन योजना लागू करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध. अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या वेतनात वाढ करण्याचाही समावेश. महाराष्ट्राची इतर राज्यांशी तुलना नको. बाहेरचे लोक येतात आणि त्यांचे बोलून जातात. योगी आदित्यनाथ यांच्या वटेंगे तो कटेंगे या वक्तव्यावरून अजितदादांनी सुनावलं. नवाब मलिक आणि सना मलिकांच्या प्रचार रॅलीत अजित पवार उपस्थित राहणार. संध्याकाळी 6 वाजता शिवाजीनगरमधून रॅलीला सुरुवात होणार. नवाब मलिकांवरचे आरोप अद्याप सिद्ध नाहीत. मलिकांना उमेदवारी दिली तर प्रचार करायला जाणार. अजित पवारांची प्रतिक्रिया. मी महायुतीचा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार. अजितदादा गेम चेंजर. दादांशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही. भाजपच्या विरोधावर मलिकांची भूमिका. दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांचे मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप. परळीतल्या जिरेवाडी गावची जमीन जबरदस्तीने बळकावल्याचा आरोप. माहीममध्ये तिहेरी लढतीमुळे अमित ठाकरेंना संधी. थेट लढत झाली तर ते जिंकू शकत नाही असं सरवणकरांनी सांगितलं. चर्चा करण्याआधीच राज ठाकरेंकडून उमेदवार जाहीर. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंदेचं वक्तव्य. बाळापूर भंडारा रामटेक नागपूर दक्षिणमध्ये आज मुख्यमंत्र्यांची सभा. फडणवीसांच्याही किणवट. महागाव आरवी फुलसावंगीमध्ये सभा होणार. उद्धव ठाकरेंच्या आज दर्यापूर तिवसा बडनेरासह अकोल्यात सभा तर नागपूर पूर्व काटोलमध्ये पवारांच्या जाहीर सभा. भंडाऱ्यातील सभेलाही पवार उपस्थित राहणार. घड्याचिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा अजित पवार गटाकडून वृत्तपत्रात जाहिराती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर अजितदादा गटाकडून जाहिरात प्रसिद्ध. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडच्या रायपूरमधून अटक. आरोपी फैजानकडून धमकीचा मेल करत 50 लाखांची मागणी. मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू.